नमस्कार. महाबळेश्वरला आलात ना? पर्यटनाचं महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून महाबळेश्वरला आपण येतो, आणि याच महाबळेश्वरला येताना तुम्हाला कधी वेगळं दिलं पाहिजे असं राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने विचारलं, आणि म्हणून हे भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव महाबळेश्वरच्या थोडं अलीकडे आणि पाचगणीच्या थोडं पुढे भिलार आपली वाट पाहत आहे. तुम्ही भिलारला आलात, आणि ह्या भिलारला हे पुस्तकाचं गाव कसं निर्माण झालं ह्याची उत्सुकता तर असेलच. मी ज्यावेळी 2002 कुटुंबाबरोबर लंडनला गेलो होतो, ते लंडनमध्ये ईस्ट ऑफ वेल्स नावाचं एक राज्य आहे, त्या राज्यात एक हे ऑन वे नावाचं गाव आहे, आणि ते गाव म्हणजे तिथे 25-30 मोठी दुकानं आहेत, त्यातल्या प्रत्येक दुकानात 5-10 लाख पुस्तकं विकायला असतात, आणि ते पुस्तकाचं गाव म्हणूनच तिथे प्रसिद्ध आहे. जगातलं कुठलंही पुस्तक तुम्ही मागा तिथे मिळतं, आणि त्या गावाची लोकसंख्या किती तर 1200, पर्यटक किती तर 15000. म्हणजे केवळ जगातला पर्यटक त्या ठिकाणी पुस्तकं वाचायला पुस्तकं घ्यायला जातो. मला असं वाटलं की आपल्या राज्यात का नाही, आपला महाराष्ट्र इतका पुरोगामी आहे की अनेक गोष्टी विकासाच्या आपण करत असतो, नवनवीन साहित्यकला संस्कृतीमध्ये आपण करत असतो, तर ह्यात आपण मागे का राहायचं. आणि म्हणून त्यावेळी मी प्रयत्न केला, त्यावेळेच्या जमलं नाही, आणि ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाकडे सरकार आलं आणि माझ्याकडे तो विभाग आला, तर मी ठरवलं की पुस्तकाचं गाव करायचं, आणि आज भिलार हे पुस्तकाचं गाव आपल्याला भारतातलं पहिलं गाव म्हणून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिलार गावच्या ग्रामस्थांचा मिळालेला पाठिंबा, म्हणजे त्यांनी उत्स्फूर्तपणे अनेक वेळा एखादं विकासाचं आलं, एखादी नवीन प्रकल्प आला की गावकरी विरोध करतात, पण इथल्या गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, कारण त्यांना कळतं आहे की ह्या केवळ पुस्तकाच्या गावामुळे त्यांच्या गावाचं भलं नाही, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल इतकं नाही, तर खऱ्या अर्थाने वाचन संस्कृतीमध्ये भिलारचा काहीतरी हातभार आहे. म्हणून भिलारमध्ये सगळी कुटुंबीय उत्साहाने सहभागी झाले. तुम्ही इथे या, एखाद्या घरात दिवाळी अंक आहेत, एखाद्या घरात इतिहासातली पुस्तकं आहेत, एखाद्या घरामध्ये आत्मचरित्र आहेत, एखाद्या घरात कविता आहेत, एखाद्या ठिकाणी कथा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी 25-30 हजार पुस्तकं आज आहेत, अजून पुढे वाढतील. आणि केवळ पुस्तकं वाचायला त्या घरात जाऊन बसाल, पुस्तकं वाचायला या गावात याल, हे तर करायचंच आहे, पण भिलारमध्ये साहित्याचे महोत्सव व्हावे. एक आता आम्ही एम्फी थिएटर बांधतो, त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम होतील, त्या ठिकाणी तात्यासाहेबांचा महोत्सव होईल, विंदा करंदीकरांचे महोत्सव होतील, पु ल देशपांडेंचा महोत्सव होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केले जातील. कथा कविता साहित्यावर आधारित वेगवेगळे कार्यक्रम चांगल्या लेखकांचे साहित्यिकांचे कलाकारांचे ते आपण सादर करू, आणि सहज शुक्रवार शनिवार रविवार आपल्याला एखाद्या महोत्सवात सहभागी व्हायला या ठिकाणी आलात तर खरा साहित्याचा आनंद मिळेल. माझं तुम्हाला वचन आहे, भिलार गावात यायच्या आधीचे तुम्ही आणि भिलार गावात येऊन गेल्यानंतरचे तुम्ही, बघा फरक पडेल. कुठेतरी वाचनाची एक वेगळी आवड आपल्या मनात निर्माण होईल, आणि नंतर आयुष्यभर ती टिकेल, आणि वाचायला लागल्यानंतरचा बदललेला माणूस हा तुमचा तुम्हाला जाणे. म्हणून भिलार गावात फिरत असताना स्ट्रॉबेरी नक्की खा, निसर्ग नक्की पहा, पुस्तकं वाचा, सेल्फी काढा, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं कोणती वाचायची याची यादी करा. मला वाटतं की येत्या काळामध्ये एक चांगली निवासाची व्यवस्था परवडणाऱ्या किमतीने करण्याची आमची कल्पना आहे. या ठिकाणी काही पुस्तकं विकसित मिळायची व्यवस्था करता येईल का तेही आम्ही करतो आहोत. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचे जे महोत्सव होते साहित्यिकांचे त्याला आपण आवर्जून यावं. एकदा या, दोनदा या, तीनदा या, वर्षातून 3-4 वेळा आपण एक आलं पाहिजे असा निश्चय करून तू जा, आणि या भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव महाराष्ट्रात झालं आहे याचा अभिमान बाळगा.